सर्वप्रथम अंबे भाई का नमस्कार करतो। हसन भैया हसन गुजरी मुले किरीट तो मुलिया द हसन गुजरी मुले किरीट तो मुलिया ना अंबे भाई तो दर्शन करता आदर नहीं। ठाकरे सरकार ने एक नवीन इतिहास की आज रचना की। घोटाले बाद नाता एवजी घोटाला उघडकीस आणणाऱ्यांना अटक केली। हिंदुस्थानाचा लोकतंत्र लोकशाही गेल्या 75 वर्षात ज्यांनी पोलीस स्टेशनला मी घोटाळ्यांचे 27 ते 23 पुरावे घेऊन मला कोल्हापूर टाकळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायची आहे असं पोलिसांना कळवलं, प्रशासनाला कळवलं, तर तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्यात आलं। एवढंच नव्हे, कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी, तक्रारदारांना तक्रार करताना रोखण्याचं हा इतिहास उद्धव ठाकरेच करू शकतात। फक्त एवढंच नव्हे, मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही आपण आपला पोलिसांनी कोणत्या आदेशा अंतर्गत मला काल गणेश विसर्जन पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केलं। 6 तास मला माझा घरी आणि माझा घरचा कार्यालय कोंडून ठेवण्यात आलं। 200 पोलीस बाहेर, एसआरपीच्या 2 गाड्या, त्यांना मी हात धुरून अनेक वेळा मी माझ्या वकिलांनी प्रार्थना केली ऑर्डर दाखवा, ट्रेन मिळणार नाही यासाठी मला स्टेशनच्या बाहेरच अडवलं अर्धा तास आणि त्यानंतर मी ज्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या नियमांतर्गत मला थांबवतात, कोणत्या अधिकारांतर्गत, त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मला मुंबईचा बाहेर निघण्यावर प्रतिबंध केला असा आदेश उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी मला दाखवला। मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, अरे आदेशाची कॉपी द्या, त्यांनी वाचून दाखवलं, त्या आदेशात लिहिलं होत की कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे की किरीट तोमय्याला मुंबईचा बाहेर जाऊ देण्यात येऊ नये। त्यावेळी आम्ही आर्ग्युमेंट केली आणि सांगितलं की तुम्हाला असं थांबवता येत नाही आम्हाला। त्यावेळेला त्या ऑर्डरला चॅलेंज केलं तर ते पोलीस ऑफिसर पळून गेले। माझी मागणी आहे दिलीप वळसे पाटीलकडे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तो गैरकायदेशीर फोर्जरी केलेला ऑर्डर दाखवला, कारण की कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा ऑर्डर कराडला माझ्या हातात पोलिसांनी दिला। या ऑर्डर मध्ये तुम्हाला मुंबईतून बाहेर पडता येणार नाही, किरीट तोमय्याला मुंबईत कोंडून ठेवा, किरीट तोमय्याला मुलुंडचा घराचा बाहेर पडू देऊ नका असं कुठे नाही। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याची जबाबदारी स्वीकारणार का की ठाकरे सरकारचे पोलीस फोर्जरी करतात, फोर्ज खोटा ऑर्डर दाखवतात आणि आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात? आम्हाला आमच्या भावना नाहीयेत,
आम्ही हिंदू धर्मात मानतोय म्हणून आम्ही गुन्हा केलाय? उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी हिरवा रंग धारण केला असेल, तुम्ही करा भगवा थोडा हिरवे वा, पण मला भनेत विसर्जनाला जाऊ द्यायचं नाही, मला अंबेबाईचं दर्शन करायला जाऊ द्यायचं नाही। हे उद्धव ठाकरे सरकारचे उद्धटपणा आम्ही चालू देणार नाही। आम्ही याचा विरोधात हायकोर्टात जाणार आहोत। अशा प्रकारात गैरकायदेशीर मला डांबून ठेवणारा पोलिसांवर कारवाई व्हायला हवी। श्री हसन मुश्रीफ, मी सगळ्यात पहिलं हसन मुश्रीफ साहेब बॉम्बे हॉस्पिटल किंवा हॉस्पिटल मध्ये दाखल झाले, अनेक बाता चालल्या होता, दोन चार दिवस हॉस्पिटल मध्ये हार्ट प्रॉब्लेम। मी त्यांना त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो, परंतु काय लिहिताय पोलीस कमिशनर आणि उद्धव ठाकरे सरकार? माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ, ग्राम विकास मंत्री मुंबई यांचे देखील कागल येथे आगमन होणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी होणार, आणि त्यात किरीट तोमय्या यांच्या दौऱ्याच्या वेळी गनिमी काव्याने धोका निर्माण करण्याची रास्त व संयुक्त धारणा निर्माण झाल्या। माझी दिलीप वळसे पाटीलना कडे मागणी आहे, ही तुम्ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे, तर ही तुमच्याकडे गुप्त माहिती कुठून मिळाली, कोणी दिली? ठाकरे सरकारने ते माझ्याकडे जे संरक्षण होतं ते काढून घेतलं होतं। आता नरेंद्र मोदीजींनी जे केंद्र सरकारचे स्पेशल फोर्स झेड कॅटेगरी संरक्षण दिलं, तर त्याच्याशी पण तुम्ही गद्दारी करतात। हे 19 तारखेला सकाळी पहाटे जर ऑर्डर निघाला, तर तुमच्याकडे ही जी माहिती आली आहे गनिमी काव्याने किरीट तोमय्यावर हल्ला होऊ शकतो, त्यांच्या जीवाला जोखीम आहे, ही माहिती वाय यू डीड नॉट शेअर विथ द कन्सर्न सिक्युरिटी एजन्सी? म्हणजे उद्धव ठाकरेची इच्छा आहे की किरीट तोमय्यावर हल्ला व्हावा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, याची तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागणार। आणि माझ्यावर हल्ला, प्राणघातक हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफ यांच्या स्वागतासाठी कोण येणार होत? एनसीपीचे कार्यकर्ते की भाई लोक? एनसीपीचे कार्यकर्ते येणार होते की माफिया येणार होते? एनसीपीचे कार्यकर्ते येणार होते की हसन मुश्रीफचे गुंड येणार होते, किंवा एनसीपीचे कार्यकर्ते गुंड आहेत? हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्यावर मी अर्थ मंत्रालय, इन्कम टॅक्स चेअरमॅन, ईडीचे मुख्य दिल्ली येथील डायरेक्टर, सहकार मंत्रालय 27 पेजेसची तक्रार केली आहे, त्यावर चौकशी सुरू झाली आहे। मला माझ्याकडे आणखीन एडिशनल माहिती ईडीनी मागवली आहे, ती अतिरिक्त माहिती मी 2 दिवसात ईडीला देणार। ईडी आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसची चौकशी सुरू झाली आहे। त्या भीतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याची योजना होती का? एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी मला मारण्याचा 2 प्रयत्न केला, वाशिमला गेलो, मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसच्या संरक्षणाखाली। दुसऱ्यांदा हसन भैया मुश्रीफ अंबेमाईचं दर्शन किरीट तुम्हाला करता येणार नाही, त्याला प्रतिबंध, आणि हसन मुश्रीफच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी।
पण माझा मूळ मुद्दा आहे, मूळ मुसलेम साहेब आपण उत्तर का दिलं नाही? आपला कंपनीत 127 कोटी रुपये जे मनी लॉन्ड्रिंगचे आले त्याचा अजूनपर्यंत हिशोब का दिला नाही आहे? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी, पण मला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटीलनी सांगितलं आहे की बाकीचे विषय आम्ही लढू। लोकतंत्रात अशा प्रकाराने तक्रारदारांना प्रतिबंध घालणार तो आम्ही विषय घेऊ। तुम्ही जे मुसलिमांचे घोटाळे आहेत ते जनतेसमोर मांडा। मी पुन्हा एकदा सांगतो, जे सरसेनापती घोरपडे साखर कारखान्यामध्ये 100 कोटी शेअर कॅपिटल पैकी 98% म्हणजे 98% 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्यांद्वारा भ्रष्टाचाराचा पैसा आणण्यात आला आहे। मला आज हसन मुश्रीफ साहेबांना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे। आपला आणि अप्पा साहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा। हसन मुश्रीफ आणि परिवाराने अप्पा साहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना मध्ये 100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे। याच्यात पण तशाच पद्धतीने कलकत्ताच्या शेल कंपन्यांद्वारा ज्या कंपन्या स्ट्राईकऑफ झाल्या आहेत म्हणजे अनेक वर्षापूर्वी बंद झाल्या आहेत त्याचे बोगस फोर्जरी अकाउंट उघडायचे आणि त्या बँक अकाउंट मध्ये मुसलिमांचा एजंटनी कॅश टाकायची, दोन लेअर बनवून आपल्याकडे पैसा घेतला आहे असे 100 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन आणि या गडहिंग्लज सरकारी कारखान्याचे कागदपत्र मी उद्या मुंबई ईडीकडे सुपूर्द करणार आहे। ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे मी आपल्याला त्यात काही उदाहरण देतो। 2020 मागच्या वर्षी कोणत्याही प्रकारचं ट्रान्सपरंट बिडिंग न होता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला। ब्रिक्स इंडिया लिमिटेडला साखर कारखाना चालवायचा कोणताही अनुभव नाही, परंतु हे ब्रिक्स इंडिया कंपनीला का कारखाना दिला गेला? शरद पवारांना जास्त माहित आहे, कारण की मदीन हासिम मंगोली हसन मुश्रीफ यांचे दावे, ते या ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक आहे। गमतीची गोष्ट अशी आहे, या ब्रिक्स इंडियामध्ये 7185 शेअर एसयू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत, 998 मदीन हासिमचे आणि 998 गुलाम हुसेनचे, म्हणजे परत तर सेनापती कारखान्यासारखं 98% शेअर हे एसयू कॉर्पोरेशन ही बेनामी शेअर कंपनी आहे। हसन मुश्रीफनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो कमावला